2 वर्ष हे सरकार आता या ठिकाणी काम करत आहे आणि गेल्या 2 वर्षातली या सरकारची उपलब्धी काय? या सरकारची उपलब्धी ही आहे की जलयुक्त शिवार बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना बंद, मराठवाडा सिंचन प्रकल्प बंद, या ठिकाणी पीक विम्याची योजना बंद, शेतकऱ्याची ड्रिप स्प्रिंकलरची योजना बंद, या ठिकाणी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद, या ठिकाणी दिलेल्या रस्त्याच्या योजना बंद, या ठिकाणी गरिबांकरता सुरू केलेल्या योजना बंद, गरिबांना देणारी घराची योजना बंद, गरिबांपर्यंत पोहोचणारी या ठिकाणी निराधारची योजना बंद। म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये या सरकारने काही जर केलं असेल तर केवळ आणि केवळ गरिबाच्या योजना बंद करायच्या आणि मराठवाड्याच्या हिताच्या योजना बंद करायच्या। या सरकारमध्ये सगळं बंद आहे, एकच गोष्ट चालू आहे, एक तर सरकार चालू आहे आणि पैसा खाणं चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, दल्ला मारणं चालू आहे, दरोडेखोरी चालू आहे आणि गरिबाला लुटण्याचं काम या सरकारमध्ये चालू आहे। आणि म्हणून चालू लोकांचं चालू सरकार अशा प्रकारचं हे सरकार की ज्यामुळे विकासाची कामं सगळी बंद आहे, अशी अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते आहे।